या कॉलेजच्या एफसी स्किल्स या कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. भारतामधील सर्वात उंच ह्युमनॉइड रोबोट इंद्रोचे प्रात्यक्षिक हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. ॲक्च्युली हा इव्हेंट आम्ही 30 जास्त कंपन्या ज्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात लीड करत आहेत, म्हणजे इंडस्ट्री 4.0 आणि नॅसकॉमनं डिक्लेअर केलेल्या ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज आहेत, तर त्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्यांशी आम्ही कोलॅबरेशन केलेलं आहे आणि आज त्याच्या इनॉग्रेशनचा प्रोग्रॅम आहे. आणि हे सगळे ज्या कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ॲटोडेस्क आहे, त्याच्यानंतर बेंटले आहे, युनिटी आहे, एनव्हीडिया आहे, म्हणजे सगळे जे डिसॉल्ट आहे, ॲन्सिस आहे, MSC सॉफ्टवेअर्स आहे, कोरल आहे, त्याच्यानंतर ब्लॉकचेन आहे, ह्या सगळ्या ज्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीज आहेत ज्या मुलांना भविष्यामध्ये चांगले जॉब देऊ शकतात, या सगळ्यांचा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एक रुपयाही न त्यांच्याकडनं घेता आम्ही हे सेंटर चालू करतो आहे. आणि याच्यातनं मुलांना भविष्याच्या दृष्टीनं ज्या काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज येत आहेत, मग त्यात रोबोटिक प्रोसेस ॲटोमेशन असेल, NVIDIA असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, ऑगमेंटेड रियालिटी असेल, व्हर्च्युअल रियालिटी असेल, या सगळ्यांचे प्लॅटफॉर्म्स आम्ही आमच्याकडे डेव्हलप केलेले आहेत. आणि या लॅब्स आम्ही आज आपण लोकार्पण करतो आहे त्याचं. आणि या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 2-3 महिन्यात आमचा प्रयत्न असा असेल की आपल्या ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या सगळ्या मुलांना एक फिनिशिंग स्कूल म्हणून एक संकल्पना मिळावी. आणि हे आजच्या घटकेला महाराष्ट्रातलं एकमेव सर्वात मोठं टेक्निकल हब आहे. इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजीज एका हबखाली आत्तापर्यंत कुणाकडंच आलेल्या नाही आहेत. आणि हे आमच्या मॅनेजमेंटमुळं, चिरागबाईन शहामुळं शक्य झालं की ज्यांनी आम्हाला ही संधी दिली की या सगळ्यांची टायअप करावं. कारण का शेवटी कसं आहे की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण खूप असते. जवळपास आम्ही 4 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता याच्यामध्ये केली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतो. नक्की. मी बाहेरून जे इंजिनिअरिंग शिकून आले आता स्टुडंट की जे शिकले आहेत ऑलरेडी आणि त्यांना हे कोर्सेस हवे, तर तुम्ही इथे त्यांना ते कोर्स द्याल का किंवा कुठल्या कॉस्टला ते उपलब्ध करून द्याल? ॲक्च्युली आमचा प्रयत्न असा आहे की पैसे हा आमचा विषय नाहीच आहे. आमची इच्छा इतकीच आहे की विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं. तर त्या दृष्टीनं आम्ही हे सगळे कोर्सेस, म्हणजे आम्हाला समजा आम्हाला एखादा कोर्सची किंमत 100 रुपये आली असेल, तर जास्तीत जास्त त्याच्यावरती 10 ते 15 रुपये एक्स्ट्रा घेऊन, म्हणजे ऑपरेटिव्ह कॉस्ट घेऊन आम्ही हे सगळं वर्कआउट करू आणि अख्ख्या ठाण्याच्या, नवी मुंबईच्या आणि मुंबईच्या मुलांना हे आम्ही अवेलेबल करून देऊ. त्याबरोबर पाशनाथ कॉलेजचे ट्रस्टी आहेत शहा सर, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, ही जे एक्सपीरियन्स की जो आपके कॉलेज में स्टार्ट किया है, उसके बारे में आप क्या बताओगे? स्टूडेंट्स के लिए मैं इतना ही कहूँगा, ये एक हमारा इनिशिएटिव है इंडस्ट्री के द्वारा, मतलब इंडस्ट्रीज़ को कॉलेज के अंदर ला के उनके जो प्रोग्राम्स हैं, जो उनके सॉफ्टवेयर टेक्नोलॉजीज़ है, तो इंजीनियरिंग पढ़ने के बाद उनको यही टेक्नोलॉजीज़ का उपयोग करके इंडस्ट्री में जाना है. तो वी आर ब्रिंगिंग ऑल दोज टेक्नोलॉजीज विच वी कैनॉट ऑफर इन अवर करिकुलम, वी आर ऑफरिंग दिस टेक्नोलॉजी. And these industries which are making these softwares and technologies are helping us to bring those technologies in the institute. And we will be offering these technologies to our students free of cost. We are not going to charge anything to extra apart from their fees which they are paying regularly to the institute. So that's it. And it will help them to get good placement in the industry, and they will be like getting an upper edge for getting jobs in the industry. Government is taking initiative through us. I will just say that all other institutes also take the same initiative and they can do it. I mean, you don't need any help from the government for this. Government is already doing whatever they feel like, but we are part of the government and we should carry on with this. Just want to make it the best institute all over the India, and I want students to go ahead and get very good placements, because there are always issues of placement over here. So we are taking this, we are getting all this softwares and all that. Definitely. So we can, students can get good placements. Last, so we set the trends. Actually, the Navin Ami FE Science of Technology Skill Next, we have a program started. In the industry and institute, there is a gap. So gap bharun kadnyasathi aami vegvegle industry varo tie up kelle aahe, त्यांच्या वेगवेगळे सॉफ्टवेअर पर्चेस केले, सो दॅट की आमच्या मुलांना ह्या सगळ्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती होईल आणि ते ज्या वेळेला प्लेसमेंटला जातील
तर त्यांना इंडस्ट्रीमध्ये ॲक्च्युली जे सॉफ्टवेअर यूज करायला लागतात तर ते सॉफ्टवेअर त्यांना तिथं शिकायला मिळतील आणि ज्यावेळेला ते जॉब करतील त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतील आणि त्याचं सगळे स्किल त्यांना मिळेल. बऱ्याच याच्यासाठी वेगवेगळ्या इंडस्ट्रीकडे गेलो आणि ज्यावेळेला आम्ही प्लेसमेंटसाठी ट्राय करतो त्यावेळेस इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आणि ते ॲक्च्युली जे थिओरॅटिकल शिकतात त्याच्यामध्ये गॅप असतो आणि तो गॅप भरून काढण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीबरोबर बोलावं लागलं. तर त्याच्यात जो फरक आहे म्हणजे जो ॲक्च्युली त्यांना इंडस्ट्रीमध्ये जे नॉलेज लागतं तर ते नॉलेज घेण्यासाठी त्यांना ह्या ह्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करायला लागतील. तर त्यासाठी आम्ही इंडस्ट्रीबरोबर जाऊन त्यांच्याकडून हे सॉफ्टवेअर विकत घेतली आणि हे सॉफ्टवेअर आम्ही इथल्या आमच्या मुलांना आणि आमच्या स्टाफना याच्यावरती ट्रेनिंग देतो आहे. तर हे ट्रेनिंग दिल्यामुळे आमचं प्लेसमेंट चांगलंच वाढणार आहे आणि मुलांना जो इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर जे प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहे ते करावे लागणार. ऐसा पेड है जो किसी भी तरह के पानी में उग सकता है. नाउ दिस इंस्टीट्यूट इज हैविंग मोर देन 7500 नीम ट्री एंड मोस्ट ऑफ द क्लासेस वी हैव स्टार्टेड कंडक्टिंग बेनिफिट ऑफ दिस ट्री. मैं प्रोफेसर एमपी पुनिया हूँ, वाइस चेयरमैन ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन. यहाँ पे जिस प्रोग्राम में मैं आया हूँ मैं जो एपी शाह इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी है और इन्होंने एक बहुत बड़ा काम किया. इनफैक्ट एक नया इनिशिएटिव है, काफ़ी इंडस्ट्रीज को ये कैंपस में ही ले आए हैं. इंडस्ट्रीज कैंपस में काम करेंगी, ये बच्चों के साथ बच्चे काम करेंगी, बच्चों को काफ़ी लर्निंग इंडस्ट्री के हिसाब से जो है ये लर्निंग देंगी. और आज जो सबसे बड़ी प्रॉब्लम हमें एम्प्लॉयबिलिटी की, जो इवेंट है इतना इंडस्ट्रीला नेमकं काय पाहिजे आणि आपण विद्यार्थी कोणत्या ह्याचे तयार करतो ह्यामध्ये खूप मोठा गॅप आहे. तो गॅप कमी करण्याच्या दृष्टीनं ह्या कॉलेजने खूप महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि देशात हा एक पहिला प्रयोग आहे. माझ्या माहितीप्रमाणे देशभरात कुठल्याही एका कॉलेजमध्ये अंडर वन रूफ एक 25 मल्टीनॅशनल कंपनीचे सेंटर ऑफ एक्सलन्स इथं सुरू होत आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होईल की प्रत्येक इंडस्ट्रीला काय पाहिजे आहे आता त्याचं ट्रेनिंग त्यांना इथंच घेत आहे. फैजल खान सर आहेत जे हेड ट्रेनिंग ऑफ प्लेसमेंट ऑफिसर आहेत. आपण त्यांना विचारूया की इकडल्या स्टुडंटना ते कुठल्या प्रकारे मदत करतात जॉबसाठी. इनिशिएटिव्ह अंडर हमने पिछले 30 साल के अंदर मोर देन 1500 स्टूडेंट को प्लेस किया फ्री ऑफ कॉस्ट और हमारा नेक्स्ट ईयर का टारगेट ये है कि मोर देन 5000 स्टूडेंट को प्लेस करें और 5000 घर में हम एम्प्लॉयमेंट क्रिएट करें. जैसा कि हमारे प्राइम मिनिस्टर साहब बोलते हैं कि एम्प्लॉयमेंट क्रिएट करना. तो जॉब फॉर यू का भी आप विजन देखोगे तो यही है कि एक एम्प्लॉयमेंट नेशन के लिए क्रिएट हो और हमने उसके लिए बहुत सारे प्रैक्टिसेस करवाते हैं. तो सारी प्रैक्टिसेस हमारे जॉब फॉर यू के अंडर आती है पर ये सारा इनिशिएटिव हमारा एपी शाह इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी के अंडर होता है. बिकॉज स्किल डेवलपमेंट इज अ नीड ऑफ द आवर फॉर द नेशन. India is becoming a very young nation and there is no other nation like India which has a huge potential of human capital. Skilling becomes a very, very innovative component in the present context. The government of India is taking various initiatives and I really appreciate the college specific initiative taken by institutions like AP Shah Institute of Technology. This is a very good so this is a very good event and especially this is a need of the hour for the students, especially when we see a huge gap between the academics and the industry. So gone are the days where students were measured as to what how they are pursuing in their academics. Now is the time when they have to be really skilled, unlearn and relearn about the industry which is there. And this platform what EP Absent has been providing, I think so it's a very good platform and they are filling in the gap between the academics and its applications. कॅमेरामन सुषमा पांगळे सह प्रतिनिधी चंदन पाटील, आधार न्यूज, मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा.